हे म्हणतात की रामराजांचं वय वाढलंय म्हणून त्यांच्या डोक्यात फरक, परंतु तुम्ही मंदबुद्धी म्हणूनच जन्माला आलाय त्याला मी काय करू. तुमचं वय 47 आहे. अहो, मी जेव्हा डोंगरात फिरत होतो तेव्हा तुम्ही 12वी नापास होऊन बोंबलत फिरत होता हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. प्रथमतः हा मेळावा की ज्या मेळाव्यात मागच्या बाजूला एकाही नेत्याचा फोटो नाही, याच्यावरच माध्यमांची चर्चा सुरू झाली. आमचे मित्र रुद्र वटे साहेब इथं असतील किंवा नसतील आहेत ना, नाही धाकटा नाही, हे असलं फक्त मोठा करू शकतो. त्यांना मी तेव्हाच सांगितलं की तुम्ही जे काही लिहिलेलं आहे माझ्या बाबतीत हे अर्थहीन आहे. आणि 1 तारखेला हा मेळावा बोलवायचं कारण काय आणि कुठल्याही नेत्याचं नाव आणि फोटो टाकायचं काय न कारण आहे, त्याचं कारण असं आहे की आपण महायुतीत गेलेलो आहे, स्वेच्छेने गेलेलो आहे, अजितदादांचं नेतृत्व आपण मान्य केलेलं आहे, शरद पवारांचे अनेक उपकार असलेला मी स्वतः आणि फलटण तालुका नव्हे तर बाळासाहेब बोलले तसे सर्व दुष्काळी भाग पश्चिम महाराष्ट्राचा हा शरद पवारांचं देणं लागतो, तरी आपण अजित पवारांच्याकडे आणि अजित पवारांचे फोटो टाकून जर आपण काही बोललो, तटकरे साहेबांचे काही फोटो टाकून जर आपण बोललो तर ते अडचणीचं होतं. आणि म्हणून कुठेही मेळावा लावला नाही. आजचा मेळावा हा तुमच्यातल्या काही जणांना आपण गेले 5 वर्ष जे काही सहन करतोय या सहनशक्तीचा अंत परत पुढची 5 वर्ष नको हे ठरवण्यासाठी इथं आहे. इथे एकही माणूस एसटीने भाड्याच्या गाडीने आलेलं नाहीये. परवा जे जमलं त्याचे पैसे कोणी दिले हे मी आज ना उद्या बोलेन, पण आज बोलणार. मला काय खासदार रणजित सिंहांच्या बद्दल वैयक्तिक काही घेणं देणं नाहीये, कारण माझ्या दृष्टीने तो माणूस अस्तित्वच नाहीये. त्यांनी त्यांचा मेळावा केला, न केलेल्या कामाचं कौतुक केलं, न केलेल्या कामाचं श्रेय घेतलं. बाळासाहेब मी लंगडतो आजकाल, 96 साली तुम्हाला मी एकच मजा सांगून जास्त इतिहास मी नंतर आता मी ठरवलं होतं की बोलायचं नाही, आपण केलेल्या कामाचं बोलायचं नाही. ही आमच्या आजोबांच्या पासून जी आमची सवय आहे की काम केलं तर आपलं पुढं काम घेऊन जायचं, ही आमची परंपरा आहे आमच्या घराची. अहो, निरा उजवा कालव्याची 36 गावं इथं बसलेली आहेत, सगळे समोर बसलेली बागांतर मंडळी. विश्वेश्वरय्याची आणि महाराज साहेबांची उजवं ओळख नसती तर ब्रिटिश सरकारला फलटण संस्थांच्या हद्दीतनं कालवा काढायची आणि मग माळशिरसला न्यायची आणि मग पंढरपूरला न्यायची काय गरज होती. ही दूरदृष्टी आम्ही त्यांच्यापासून शिकलो की आपला सर्वच तालुका नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातला नव्हे तर विदर्भातलाही दुष्काळी भाग, मराठवाड्याचाही दुष्काळी भाग, उत्तर महाराष्ट्रातलाही दुष्काळी भाग हा पाण्यावासनं तडफडतो. कारण ज्या पद्धतीने हे माझं मत आहे, 10-15 वर्ष मी त्या खात्याचा मंत्री होत, मलाही जुना कोणावर सरकारवर किंवा मुख्यमंत्र्यांच्यावर टीका करायचं कारण नाही, काही होऊन गेलं. इथं ज्या पद्धतीने पाण्याला महत्व दिलं पाहिजे होतं सबंध राज्यात, महाराष्ट्र ॲज अ होल, संपूर्ण महाराष्ट्र डोळ्यासमोर ठेवून जर जलस खात्या जलसंपदा खात्याला पूर्वीच्या पाटबंधारे खात्याला
ज्याप्रमाणे आदिवासी आणि मागासवर्गीयांना 20% हे प्रत्येक बजेटनं मिळत असतं, तसंच एक 10-15%, 20% जर जलसंपदा खात्याला दिलं असतं तर आज मराठवाड्यात होरपळ झाली नसती, महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात होरपळ झाली नसती. आपण काय करत बसलो? आपण एकमेकांची तुलना करत बसलो. विदर्भवाल्यांनी म्हणायचं पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यांनी म्हणायचं पश्चिम महाराष्ट्र, आणि इकडं कर्नाटक आणि आंध्रनी कृष्णेच्या पाणी वाटपाचं जे वाटप करून घेतलं पहिल्या लवादात, याच्याकडे कोणाचं लक्ष होतं? कोणाला माहिती होतं? मी तुम्हाला एवढंच सांगतो की माझ्या डोक्यात हे पक्क बसलं होतं की 31 मे 2000 पर्यंत धरणं सुरू करायची, आणि शक्य जर झालं असेल तर त्या धरणाचा साठवणूक करायची, स्टोरेज करायचं, तर पाणी वाचणार आहे. आणि गेली 30 वर्ष फक्त दोंबवलकोडीचं तुम्ही कौतुक करू नका. सातारा जिल्ह्यातली पाटणची 5, तारळी, उरमोडी, बलकवडी, निरादेवगर, गुंजवणी, पुणे जिल्ह्यातला आंध्र, कोल्हापूरची 5, 6, 7 धरणं ही कशात अडली होती? दौम आणि कोयना सोडलं तर सातारा जिल्ह्यात एक धरण होतं का? सांगा गुदगे सर. दौम आणि कोयना सोडलं तर सातारा जिल्ह्यात धरण कुठं होतं? निरादेवगर हे, भाटघरे हे बॉर्डरवरचं धरण आहे, ब्रिटिशांनी बांधलेलं धरण. याचं कारण, मी आमदार झालो तेव्हा जलसंपदा खात्याला, पूर्वी जे त्याला पाटबंधारे खातं म्हणायचे, 800 का 1000 रुपये होते. आणि ह्या डबक्यात सगळेजण तावडीत मिळेल ते हा भाग, तो भाग, तो भाग, तो भाग आपल्याकडे दुर्लक्षच होत गेलं. का? तर कोयना आणि दौंब वगैरे आणि कोल्हापूरसारख्या जास्त पावसाच्या ठिकाणी आणि सांगलीसारखं वारण्याचं ते धरण आहे, हे झाल्यामुळे तुमच्याकडं जास्त पाणी आहे, तुमच्याकडं जास्त इरिगेशन झालं आहे, ह्याच्यात आपण भांडत होतो. आणि मी आमदार झाल्यानंतर 31 मे 2000 जर हे केलं नसतं, कृष्णा महामंडळ म्हणजे काय हो? कृष्णा महामंडळ म्हणजे कर्ज रोख्यातनं पैसे घ्यायचे, त्याला स्टेट गॅरंटी द्यायची, शासकीय हमी द्यायची, म्हणजे गुंतवणूकदाराला ते कळू शकतं. आणि मी तुम्हाला खरं सांगू का, मला आठवतंय इतकी टीका झाली 99 साली काँग्रेसची लोक सत्तेत आल्यानंतर, आमची लोक सत्तेत आल्यानंतर 95 ते 99 याच्यावर भरपूर टीका झालेली. हे धोरण घेतल्यामुळे पहिली रोख्याची सोडत जेव्हा निघाली तेव्हा 1700 कोटी रुपये हे 96, 97, 2000 सालचे जेव्हा मिळाले तेव्हा या धरणाची प्रशासकीय मान्यता घेण्यात आली. प्रशासकीय मान्यता गेली की टेंडर घेतली, टेंडर घेतली आणि आत्ता जे म्हणतायत पुनर्वसनाचे प्रश्न होते. मी डोंगर दऱ्यात फिरत होतो, पाय काय उगाच माझे गेले काय, मी सांगतो क्रिकेटमुळे गेलेत, परंतु डोंगर दऱ्यात फिरत होतो. आजी दादांना एक कल्पना आहे की रात्री 2-2 प्रकल्पग्रस्तांचे घरी मी जात होतो हिरडोशी खोऱ्यात, तेव्हा हे देवघर धरण झालंय. पुढील पिढीला हे माहीतच नाही आहे, त्यांना फक्त आज आलेलं भूमिपूजन, काढलेले फोटो एवढंच कळतंय. परंतु जर आज धरणच झालं नसतं तर कालच भूमिपूजन झालं असतं. सांगा ना मला तू, दोंबवलकवडीचे जे धरणं केली नसती, तुम्ही दोंबवलकवडीचं एकच मी सांगतो की दोंबवलकवडीला प्राधान्य मी का जास्त दिलं, त्याचं कारण असं होतं की दोंबवलकवडी हे लवादाच्या कायद्यात न बसणारं धरण मोठ्या शिताफीने बसवून नफा तोटा त्याचं जे असतं बेनिफिट कॉस्ट रेशो असतो त्यात वाटेल अहो पेपरचे खेळ करण्यात माझ्यासारखा एक्सपर्ट महाराष्ट्रात कोण असेल असं मला काय वाटत. हे सगळं बसून घेतलं. हा सगळा भाग जो होता हा निरा देवगरच्या लिफ्टवर भिजणारा भाग होता. आता कालवे झाले, खंडाळा तालुक्यातली लोक इथं बसली आहेत, तुमची मागणी काय? लिफ्ट करून द्या. बरोबर आहे की नाही? त्यांची लिफ्ट झाल्यानंतर मग आपल्याला पाणी आलं असतं. तोपर्यंत आदर किती अनुरूढ. या भागाने काय करायचं होतं एवढं मला सांगा ना. तू माथाडीच करायचं, माथाडीच व्हायचं. आणि त्यासाठी दोंबवलकवडीला
ते हे महाराज म्हणतात की बारामतीला पाणी दिलं, बारामती चोर आहे, खासदार झाल्यावर शरद पवारांच्यावर माझा सामना कोणाशी नाही, शरद पवारांशी आहे. ह्या शरद पवारांनी माड्यातनं उभं राहिल्यावर दूध संघाचे 12 वाजले होते. मदर डेअरी नावाची एक भारतीय डिकांना माहिती असेल मदर डेअरी काय भानगड आहे, त्याची पावडरची ऑर्डर जेव्हा आपल्या सध्याच्या खासदारांना दिली ती स्वराज्य डेअरी ही वाचवली, ती शरद पवारांनी वाचवली. आणि शरद पवारांनी वाचवल्यावर त्यांनाच चोर म्हणायचं. आणि एवढंही सोडून तुम्हाला मी सांगतो, हिथं बोलले चोर आणि अजयदादांच्या देवगिरी बंगल्यावर जाऊन अजयदादाचे पाय धरले, माझं काय चुकलं का? हे फॅक्ट दादाच बोलले मला. तुमचा खासदार येऊन गेला, म्हटलं बोलायचं होतं त्यांना हे असं कसं. परंतु बारामती आणि फलटण निरा देवगर वीरच्यातनं आलेलं पाणी कुठल्याही बागातदारांनी सांगावं, गेल्या 30 वर्षात बारामतीला जे पाणी मिळालेलं आहे कदाचित कायद्याच्या बाहेर घेतलं असेल अजितदादा. आपल्या तालुक्याला आणि माळशिरस तालुक्याचा 1 एकर ऊस तरी कमी झालाय का सांगा भाऊ? का झाला नाही? कारण आता इतकं जाहीर बोलणार आहे मी, त्याचे परिणाम भोगायला लागले तर त्याला कारणीभूत रणजित हा होणार. अरविंद भाई खरीपाच्या हंगामात निरा उजवा कालव्यातनं जे पाणी येतं हे खरीप हंगाम आपण म्हणतो, नीट आहे का सगळे जण? हे आपण दिल्लीला जो हिशोब द्यायला लागतो पाण्याचा, तो हिशोबात धरलंच जात नाही, म्हणून आम्हाला पाणी मिळायचं ते मिळतच राहिलेलं आहे. माळशिरसलाही पाणी मिळायचं ते मिळत राहिलेलं आहे. आणि मग हे पाणी जे कर्नाटक आंध्रला जाणार होतं त्यातलं पाणी जर बारामतीने नेलं तर यांच्या पोटात का दुखतं? ते सारखं म्हणतात माझ्या वडिलांचं स्वप्न होतं. अहो निदान त्यांनी 2 मोर्चे तरी काढले, यांनी कुठला मोर्चा काढला, कुठला प्रकल्पग्रस्ताचं काय केलं, काय केलं म्हणून ते म्हणतात की मी केलं मी केलं मी केलं. पाणीदार पाणीदार खासदार काय केलं? खासदार झाल्यावर रमेश पाटील तुम्हाला कळणार नाही, पहिला GR काढला की निरा देवघरचं पाणी हे निरा वीर डॅममधनं फक्त निरा देवघरच्या लाभक्षेत्रात द्या, आम्ही इथं मोर्चा काढला म्हणून ते थांबले. अशीच गर्दी झाली होती, तुम्हाला आठवत आहे? त्याचा परिणाम काय झाला असता? निरा देवघरच्या लाभक्षेत्रात हे पाणी द्या वीरमधनं, तुमच्या 36 गावांना मिळालं असतं. तुमच्याही डोक्यात नाही, तुम्हालाही कळत नाही सगळं आंधळे, पण निदान तुम्ही ऐकता तरी हो, तुम्ही ऐकता. असाच 2-4 हजार लोकांचा मोर्चा जेव्हा त्या निकम एक्झिक्युटिव्ह इंजिनियरवर निघाला तेव्हा त्यांना कळलं की आपलं चूक झालंय, मग त्यांनी सुधारणा केली. इतकं तर यांना पाण्यातलं कळतं. खासदार म्हणून त्यांनी काय केलं? माझ्यासारखं जी अपेक्षा आहे की तुम्ही हे आमदार करतात ती कामं त्याची श्रेय कशाला घेत? तुम्ही रेल्वे आणली, तुमच्या वडिलांनी रेल्वे आणली मान्य केलं, तर तुमची रेल्वे रिकामी फिरते त्याला आम्ही काय करू? एक ड्रायव्हर असतो आणि एक गार्ड असतो, तो त्याला म्हणतो जा, तो काळा वारकरी आहे मलठणातला, तो टाळ्या वाजवतो. अहो उरमोडी धरणाची 78व्या किलोमीटरचं भूमिपूजन मनोहर जोशीला आणून खटावमध्ये आम्ही केलेले आहे प्रतापराव होते. 78व्या किलोमीटर हे काय सांगतात? गोरे साहेबांना म्हणा उरमोडी झालंच नसतं. अहो मला द्या, तुम्हाला किती शिव्या द्यायचे, ते माझे असले झुराळ मी असे झटकून टाकत असतो, किती द्यायचे तेवढ्या द्या. पण उरमोडी धरण तारळी धरण याचं खरं श्रेय या दोन्ही धरणाचे प्रकल्पग्रस्त आणि तत्कालीन आपले नेते अभयशिव महाराज आणि विक्रमशिव पाटणकर साहेबांनी जर दिलं नसतं, निरा देवगर धरणाचा तर आनंदराव थोपट्यांनी मोठ्या मनाने परवानगी दिली नसती. 93 साली सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री होते, भूमिपूजन करायला त्यांना येऊन दिलं नव्हतं भोर तालुक्याने. आणि त्याच भूमिपूजनाला मी 96-97 ला गेलो, शिरवळला त्यांनी भूमिपूजन केलं सुधाकरराव नाईक. तेव्हा हे महाराज होते कुठं?
हे महाराज बाणगंगा नदीत मासे फिरवत होते, त्यांचं वय कमी आहे. हे म्हणतात की रामराजांचं वय वाढलंय म्हणून त्यांच्या डोक्यात फरक. परंतु तुम्ही मंदबुद्धी म्हणूनच जन्माला आलाय, त्याला मी काय करू. तुमचं वय 47 आहे. अहो, मी जेव्हा डोंगरात फिरत होतो तेव्हा तुम्ही 12 नापास होऊन बोंबलत फिरत होता हे मी माझ्या डोळ्याने बघितलं. कशाला दुसऱ्याबद्दल बोलता, आपली लायकी नाही. बरं, दुसरा कोण माणूस असता तर परवाच्या कार्यक्रमात नुसतं म्हणला तरी असता की येऊन जा म्हणून. भूमिपूजनाला गेलोच ना मी, इकडं नाही म्हणलं का. दोंबल कवडेचं पाणी जेव्हा फलटणमध्ये आलं तेव्हा चिमटराव कदमाला बोलवलं होतं की नाही एवढं सांगा फक्त. बोलवलं होतं की नाही सांगा. चिमटरावला जमलं नाही ते आपल्याला जमलं म्हणून काय चिमटरावनी काम केलं नाही असं काही नाही. काय चिमटरावनी भाषणं केली, मी लोकांच्यात मिसळलो, पैशाची सोय केली. फॉरेस्टला दिल्लीतनं जाऊन जे सरकारी अधिकाऱ्यांच्यावर अवलंबून राहिले ते संपले, आणि मी सरकारी अधिकाऱ्यांच्यावर अवलंबून राहिलो नाही म्हणून हे खासदार झाले. आज हे जिल्हा परिषदेत आपल्या पश्चिम महाराष्ट्राची आणि आपल्या माडा मतदारसंघातल्या सोलापूर आणि माडा आणि फलटण मतदारसंघात जी काही कामं राहिली आहेत त्याला पैसे आणण्यासाठी यांच्याकडनं खासदार म्हणून घटनेचं 372 एक कलम याच्यावर मोदी साहेबांना का बोलला नाही की आमचं नुकसान होत. अहो, या पट्ट्यांनी मोदीला अडवलं होतं म्हणून दोंबलकवडी झालंय हे तुम्हाला माहीत नाही आहे. या गोष्टी परत परत सांगायची वेळ येते. मोदीनं म्हटलं मी महाराष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून तिकडे गेलो होतो. शेजारी उमा भारती मॅडम होत्या. उमा भारती मॅडम मला म्हणलं की ये तो राज्यमंत्री इसका ह्या बैठने का कोई अधिकार नाही. मी त्यांना म्हटलं की येस नो आय रिप्रेझेंट महाराष्ट्र, आय हॅव ऑल द राईट टू सिट हियर अँड टेक पार्टिसिपेशन इन दिस. आणि उठलो आणि नर्मदा सरोवराचे 4 मुख्यमंत्री असताना या राज्यमंत्र्यांनी सांगितलं मोदी साहेब स्वतः तिथं होते. हा प्रकार त्यांना आजही आठवतो की रामराजांनी ते त्यांचं नर्मदा सरोवर अडवलं. दुसऱ्या दिवशी मला अडवाणी साहेब जेव्हा उपप्रधान होते त्यांचा फोन आला की त्यांचा हे पाणी नर्मदा सरोवराचं गुजरातमधलं हे त्यांच्या मतदारसंघात जाणार होतं. मी म्हटलं तुम्हाला आमची परवानगी पाहिजे. सेक्रेटरी जलसंपदा केंद्रीय त्याचा फोन आला. हे मी म्हणलं आमच्या धरणाला तुम्ही परवानगी देत नाही, अमुक नाही तमुक नाही. म्हणलं द्या दोंबलकवडी. मिळालं दोंबलकवडी. यांनी काय केलं, यांनी केलं काय पार्लमेंटमध्ये एवढं मला सांगा. अहो, हिंदुरावांचं आम्हाला कळत होतं की हिंदुरावांना माहिती होतं की आपली मर्यादा आहे. पण हा अमर्याद गर्विष्ठ असलेला आणि प्रचंड अहंकारी माणूस तुम्ही जर परत निवडून देण्याच्या प्रयत्नात असाल तर तुमचा गिरवीचा कोण होईल. या माणसाने कर्ज काढली त्याच्यावर 16 केसेस घातल्या, मोका लावला आणि आता ईडीही लावले. तुम्ही म्हणाल रामराजे तुम्हाला कसं कळतो. मला कळतं कारण मी वाचत असतो आणि यांना विरोध करणारा मी एकटा असल्यामुळे मला कोण ना कोणतरी काही ना काहीतरी सांगत असत. अजून पुढची माझ्या सांगू. मी स्वराज्य डेअरी विकली. स्वराज्य डेअरी विकल्यानंतर तो गुटे का गुटे कोण जो आहे ना ते माधुरी दीक्षित येते बघा तेलाचा डब्बा घेऊन काय होत माधुरी कोण असे. नाही माधुरीच होत. नाही तो हा तो मराठी सचिन पिळगावकर. तिने का म्हणत त्या गुटे का कुटेला कसं सफाईने गंडवलं आज सकाळीच मला कळलं. आज सकाळची गोष्ट आहे बघ, माझं नशीब बघ. 350 कोटीचा फौजा असलेला याने बँकेला दाखवला 150 कोटीच. गुटेला विकला 150 वर्ष 2-250 कोटीचं काय केलं कोणालाच माहीत नाही. आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो त्या गुटेवर इन्कम टॅक्सची 11 ऑक्टोबर 2023 रेट टाकायला लावली. हे असं आहे परत. आता हे आपल्याला भोगायची वेळ येईल. तुमच्या आमच्यावर काय ईडी येऊ शकत नाही.
तुमच्या आमच्यावर काय इन्कम टॅक्स येऊ शकत नाही, तुमची बदली आढाव कुठेतरी गाठून लगेच मफलर टाकला, फोटो आला, हा तिकडे गेला, तो इकडे आला. ह्या सगळ्या गोष्टी आज जर आम्ही मनात घेतलं तर 50-50-100 कार्यकर्ते आहेत, त्यातले निम्मे कार्यकर्ते आपल्याकडे येतील. त्यांचे एवढं लक्षात घ्या, हे परिस्थिती आहेत, ते स्वप्नात आहेत. मोदींच्या नावावर 30-40% मतं घेतात. मी तर मागेही चॅलेंज दिलं होतं त्यांना, हे कशाला संजूबाबांनी सांगितलं, तुम्ही राहा, तुम्ही अपक्ष उभा, मी राहतो शास्त्रावरची अपक्ष उभा, आणि कोण कोणाला निवडून देत आहे बघू. मी कशाला मोदीला सोडा, मोदीशिवाय तुमचं जमणारच नाही आहे ना. मोदींशिवाय तुम्हाला कोण मतं टाकणार आहे? ज्याला मलठणच्या बाहेर काय माहीत नव्हतं तो दिल्ली बघायला लागला, तो सांगलीच्या तुरुंगात होता तो आमदार झाला आणि जिल्ह्यावर राज्य करायला लागला, कसं काय व्हायचं? अरे आम्हाला काय सहन करायचं नाही, आम्ही किती अजून 4-5 वर्ष किती गाडी रेडली, ह्याचा अर्थ मी काय जात नाही. मी माझ्या बोलण्याचं मतित अर्थ समजून घ्या, मी काय जात नाही कुठं, मी आहे. परवा आजारी पडलो होतो, खणखणीत बरा होऊन तुमच्या समोर उभं आहे. मी आजारी पडलो 10 वेळा डॉक्टरला फोन, काय झालं काय झालं काय झालं, कोणाचा आता हे माड्यात जाऊन सांगणार आहे मी, हा काय चीज आहे, कसं सांगणार आहे बघा तुम्ही. मला काय जायची गरज राहिलेली नाही. सोशल मीडिया बाळासाहेब बोलले ते बरोबर आहे, मोबाईलचा प्रत्यक्ष उपयोग कसा करून दाखवतो आणि सगळं हे सगळं कसं सांगतो. मोदीशिवाय हे जगूच शकत नाहीत, भाजपशिवाय जगूच शकत नाहीत. परवा म्हणाले रामराजे शरद पवारांना हिरो म्हणत होते आणि तिकडे गेले आणि हे 15 दिवस जिल्हाध्यक्ष होते आणि 16व्या दिवशी कसे गेले. तुम्हाला यांना कुठल्याही परिस्थितीत सहनच होत नाही आहे. या माणसाला कुठल्याही परिस्थितीत आपण कुठंतरी पाहिजे, आपल्याला कुठंतरी नाव ठेवायचं आहे वाटेल ते केलं, दुसऱ्या लक्षात ठेवा आगवणे होईल. आणि त्याहीपेक्षा पुढच्या 5 वर्षात तुम्हाला 13 नंबर खोली मुक्काम पोस्ट उपळवे तिथं नसेल तर मांड तालुक्यात कुठली आपली वाडी बोराडवाडीच्या लाथा हे खायची तयारी असली तर घाबरायचं सोडा. पहिल्यांदा तुम्हाला इतकं मी स्पष्ट बोलतो, सोशल मीडियाला जर कोण काही बोललं त्यांच्याविरुद्ध की एक त्यांनी चमचा ठेवला आहे चमच्याचा फोन, त्या फोनवरनं हे बोलतात तुझ्याकडे बघून घेईन, किती लोकांची नावं सांगू, प्रत्यक्ष बोला, म्हणा बघच तुला काय करायचं ते कर एकदा असं म्हणा मग बस. तुम्ही घाबरू नका, तुम्ही घाबरला तर वाटवलं तुमचं आमचं आमचं तर होईलच होईल. त्याहीपेक्षा तुमच्या पुढच्या पिढीला जो वाचवायचा असेल तर संजीव बाबांच्या शिवाय पर्याय नाही. आणि कुठल्याही परिस्थितीत काही जणांनी प्रश्न विचारले नाही मिळालं तर काय, नाही मिळालं तर काय करायचं, तेव्हा जेव्हा मिळणार नाही तेव्हा बघू, आत्ता कशाला बघायचं. आपल्याला आपले मार्ग क्लिअर आहेत. आम्ही सांगितलेलं तुम्हाला वाटतं का भारतीय जनता पार्टीची लोकं हे सगळं बघत नसतील, चुकीची समजूत. एका क्षणात दिल्लीपर्यंत त्यांचं सगळं जातं, हे त्यांची यंत्रणा आहे, त्यांचे सर्वे मला माहिती आहेत काय चाललेले आहेत. पण दुसरी गोष्ट माझं म्हणणं असं आहे की खासदार म्हणून न केलेलं काम आम्ही कामच केलं नाही, आणि आमदार म्हणून आम्ही केलेल्या कामावर हे दोन नागोबा पिठावर जसे रेखापट मारतात तसं मारत बसलेले आहेत. आणि मग आता मोदी साहेबांना बोलवलं आहे, तुम्हाला माहीत नसलं तर सांगतो गुदगेच, मोदी साहेब यायचे जे कटापूरचं का काय काहीतरी आहे बाबा त्यांच्या. अहो तुम्ही कुठलंही धरण घ्या त्याचा पाया मीच घातलेला आहे, पाया मी घातलेला आहे तर जरा थांब जा राग बाय. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून सरासर बुद्धीने आपण निर्णय घ्यायचा आहे. मी तुम्हाला एकच शब्द देतो की संजूबाबांना मिळवायची जीवाची परिकष्ठा मी करणार आहे, आणि नाहीच मिळालं तर ह्यालाही मिळवून देणार नाही आहे. काय झालं तरी मिळून देत नाही, त्याला कुठं जायचं आहे तिथं जा.
आणि गेलाच. तर अजून एक महिन्याने बोलीन काय करायचं. शांडव झाले जुन्या लोकांना आपण काय केलं होतं ते आठवा, तेच करायला लागणार. आणि हे कसं आहे की तुम्ही आज जे बोलताय, सगळ्यांची मजा बघितली मी. अरे खटावची माणसं, माणची माणसं, त्यांनाही आपलं आपल्याला त्यांचा विचार करायलाच लागणार आहे. त्यांना तर आपल्याहून जास्त भोगायला लागते, आपल्याहून जास्त भोगायला लागते. आणि माळशिरसमध्ये यांना त्यांना माहीत नाही आहे काय चालतंय. प्रशासन DYSP आणलाय रानगड्डा, बैल आहे का DYSP आपला एवढा असेल. प्रांत त्यांचा, तहसीलदार त्यांचा, हवालदार त्यांचा, अमुक त्यांचं, सगळं त्यांचं. मग आम्हाला पाकिस्तानचा व्हिसा तरी जा, तिकडं जातो आम्ही. घ्या तुम्ही तुमचं काय करायचं, आता युरोपचा द्या. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा. आपले अस्तित्व ही माझं केलेलं काम पुढे नेणारा सक्षम असा माणूस संजूबाबांशिवाय कोणी एवढं मला सांगत. माझा भाऊ आहे, माझ्या घरातला आहे. ह्या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी 6 मतदारसंघात आपल्याला हा संदेश द्यायचा आहे. संदेश जाणार आहे आणि गेलेला आहे, त्याची यंत्रणा लावूनच मी इथं आलेलो आहे. आणि तुम्हाला मगाशीच सांगितलं जसं त्यांचं काही फारसं तिथंही फारसं चालता अशातला भाग नाही. त्यांचं काय चाललं आहे ते चालून द्या. लोकशाहीत त्यांना अधिकार दिलेले आहेत, त्यांनी त्यांचं करावं, आमचं आम्हाला करून द्या. आणि परवाच्या सभेत काय बोलले, आम्हाला कडू गोळी मिळाली. कडू गोळी म्हणजे तुमचं तोंडच कडवटे हो. तुमच्या जेबीतनं कधी चांगलं आलेलं मी 30 वर्षात बघितलं नाही. या बाबांनी 96 नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये 5:45 मला शिव्या दिल्यात. काय काय तुम्हाला सांगू. ते सदाशिव केंद्रेच्या घरासमोर अरे हे असलं बाळ आहे, हे गुणी बाळ नाही हो. आणि त्यांना साथ कोणाची, तर सुरोडेकरांची. त्यांनी अख्खा कारखाना गेला. काय आता आपलं दुखणं सुरेंद्र साहेब तुम्हाला कल्पना नाही. इथं अशी लोक आहेत ना ह्या तालुक्यात, ह्या आमच्यावर विश्वास नाही आणि त्यांच्यावर. आता एवढे बसलेत ना, त्याचे निम्मे माझ्यावर विश्वासच ठेवत नाही. तो काय बोलतो ते मला सांगतात. कसं, हा तो खासदार असं बोलला, अरे मग तू बोल की त्याला उलटा. हे आमचं संस्कृती आहे राजकीय. आमची माणसं सरळ आहेत, वैयक्तिक प्रेम करणारे आहेत. आम्ही त्यांच्यावर वैयक्तिक प्रेम करतो, काही बोलतो अधिकाऱ्यांनी. आता बाळासाहेब सळोसकर म्हणाले की मी कुंकू लावलं आहे, ते शेवटपर्यंत मी काय पुसणार नाही. आहो बाबा घटस्फोटही घेऊ नका ना. आणि तर कुंकू ठेवायला आणि घटस्फोट घ्याल त्याचं काय, त्याचं काय. अर्थात बाळासाहेबांशी मी नेहमीच भांडत असतो, DK पवारांशी रोजच भांडतो. वय वाढलंय वेडा आहे एवढं समजून घ्या आणि सांभाळून घ्या. पण मी म्हणतो तेवढं ऐका, बाकीचं काय माझं काय म्हणणं नाही. कोण कुठं जाणार नाही, कोण कुठे येणार नाही, आणि गेलं तर आगवणे होईल हे पक्क लक्षात ठेव. आगवणे होईल. शेवटचा प्रश्न, आगवण्याच्या मुलींनी जेव्हा आत्महत्येचा प्रयत्न केला त्याच्या दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी त्यांनी 4 केसेस लावले. आता या माणुसकीहीन माणसाला तुम्ही खासदार म्हणून निवडून देणारच. आणि हेच ते BJP लोकांना कळायला पाहिजे की मोदी साहेबांच्या सारख्या तपस्वी माणसाच्या नावाखाली इथं जे धंदे चाललेत हे धंदे त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. आणि हे धंदे पोहोचवण्याचं काम आपल्याला या सभेद्वारे करायचं आहे. आणि म्हणूनच ही सभा घेतली आणि म्हणूनच कोणाचे फोटो लावलेले नाहीत. हे मला बोलता आलं असतं. इथं तर राजे दादाचा फोटो लावला होता, इथं तर तटकरे साहेबांचा फोटो लावला होता. हे काहीच बोलता आलं नसतं. तर मीडियाने त्याची दखल घ्यावी की आम्हालाही मनमोकळेपणाने बोलायचं होतं म्हणून आम्ही फोटो लावला नाही. कृपया रुद्रभटे साहेब याची नोंद करावी आणि हिंमत असली तर ती छापून दाखवावी. आता परत फोन येईल, बघून घेईन.
एक अनुपशा नावाचा एक विचित्र प्राणी आहे आमच्या फलटणमध्ये, जैन समाजात आहे. त्यांनी 96 झाली एक जनता दरबार घेतला माझा आणि मी त्याला उत्तर दिली. रात्री त्याला बडवला, कपडे काढले आणि बडव बडव बडवलं. आणि तोच अनुपशा यांचा उजवा हात, त्यांनी बडवला की तो उजवा हातच होतोय. हे काय तुम्हाला फलटणच्या कथा सांगायच्या आहेत? तुमचा डॉक्टर यळगावकर परवडला, निदान बोलतोय तरी दुसरं काय करत नाही. की तो कोण काय करेल आम्ही लक्षच देत नाही. जोपर्यंत हे आहेत तोपर्यंत कशाला लक्ष द्यायचं आहे? यांच्यातलं कोण घाबरलं नाही की याचा खिमा केला म्हणूनच संभाळ. तुम्ही अजिबात काळजी करू नका, ज्या वेळेस तेव्हा योग्य वेळेस याची उत्तरं मिळतील. तलवार बिलवारचा प्रश्न नाही सुरेंद्रजी, आपल्या सगळ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, आपल्या भविष्याचा प्रश्न आहे. आणि भविष्यात सातारा जिल्ह्याला सबंध चित्र सुरेंद्रजी तुम्ही बघा, काय लोक तिथं नेतृत्व दिसायला लागलेत. ठीक आहे, आम्ही थकलो, आमच्याकडनं होईल तेवढं आम्ही केलं. आता नवीन जे येत आहेत की पैसा, दहशत, प्रशासन, शिव्या, याच्या पलीकडे हे आपल्या जिल्ह्याचं नेतृत्व होतं, हे आपल्या जिल्ह्याचे संस्कार होते. आणि याचा कोणच विचार करणार नाही, जो तो स्वार्थी विचार करणार की माझा आमदारकडे मिळाली की मी जातो, माझा अमुक मिळाला की मी जातो. आणि मग जिल्ह्यात पुढं काय होणार? पिढी जाणार कोणाकडे? याचा कोणच विचार करणार नसेल. म्हणून या सगळ्यांचं फावतं आहे, एवढं तुम्ही लक्ष घ्या. मतदार जेव्हापर्यंत शहाणपणा करून मतदान करत नाही, घाबरून मतदान करतो, पैसे घेऊन मतदान करतो. आज माणमध्ये एक सिद्धनाथ पतसंस्था आहे, मोठी आहे आपल्याकडे पण, त्यांचं पॅनल लागलं गोरे साहेबांचं तिथं. आता मनोजराव तुम्हाला एक वर्षाच्या आज सांगतो की सिद्धनाथ पतसंस्थेची डिपॉझिटं वाचवण्याची चळवळ तुम्हाला करायला लागणार आहे आणि त्याचे 12 वाजणार आहेत. आता ते एक वर्षही पुरणार नाही तुम्ही सर, लक्षात घ्या. मी आधी एक वर्ष बघा, 12 वाजतात. आमदारही शहाणा, मतदारही शहाणे, खासदार तर मोदींच्याहून जास्त पैसे मी इथं आणलेत. ही वाक्य आहेत, मोदींच्याहून जास्त आणलेत मी मोदींच्या मतदारसंघात. आता मला तुम्ही सांगा, हा पालखी रोड हा काय बरड ते लोणंद इथपर्यंत आहे का? तुम्हीच आणला, हे मीच आणलं, तेही मीच आणलं. बाबा तुझं आणणं नको, तू जात सुखात. आता तिथे काय काढली आहे ते साखर कारखाना, तू सुखाने बघ. आमच्या लोकांचे ऊस नाही, माळशिरसचे ऊस नाही, फक्त पैसे वेळेवर द्यायचा प्रयत्न कर. बँका बुडवणारे पतसंस्थेवर, बँका बुडवणारे खासदार, लोकशाहीची क्रूर थट्टा 70 वर्षात मी कधी बघितलेली नाही. बऱ्याच प्रकारचे लोक आमदार खासदार मी बघितलेत, परंतु विकृत भ्रष्ट बुद्धिमत्ता आणि नसलेली लायकी आपल्या स्वतःवर ठेवून, मी तर परमेश्वर आहे असं ज्याच्या डोक्यात येत, त्या माणसाला तुम्ही अजून काय म्हणणार? तो करतो ते करतो. आज रात्री मोबाईल बघू नका, आज कोणाला ना कोणाला तरी शिव्या खायला लागणार आहेत. जे बोलले त्यांनी नंबर बदलून टाका, नाहीतर होईल घोटाळा आणि घरी बायकोच्या पदराड बसायला. वाचलं काय भानगडी करू नका, धीटपणाने अगं आम्ही पिढीसाठी आपल्याला हे सगळं करायला लागणार आहे. आपला काही वैयक्तिक द्वेष खासदारावर नाही, तुमच्या गोरे साहेबांच्यावरही नाही, काय माझी भांडणं नाहीत. तेच त्यांचं सुधारणार नाहीत तोपर्यंत मी सुधारणार नाही. त्यांनी सुधारावं, मी सुधारतो, मला काय घेण्यात येईल. बाकी तर बरंचसं बोलायचं आहे, सगळंच आत्ता संपवलं. परत तुमची करमणूक कोण करणार आहे? त्यामुळे त्या करमणुकीसाठी काही शब्द, काही वाक्य आणि काही विषय मागे ठेवून एवढ्या मोठ्या संख्येने इतक्या दीर्घकाळ न कंटाळता फलटण तालुक्यात चाललेली ही सभा 30 वर्षात मी बघितली नव्हती. ह्या सभेतनं मेसेज राष्ट्रवादी कार्यालय ते पोचणार, BJP कार्यालय ते पोचणार, एकनाथराव शिंदेंनाही कळणार, त्याची काळजी करू नका. सावध राहा, तयार राहा. बाकीची सगळी स्ट्रॅटेजी काय करायची ते आपण करू. त्यांना एकट्यालाच डोकं आहे अशातला काही भाग नाही, थोडंफार डोकं आम्हाला पण आहे, तुम्हाला डोकं आहे. म्हणून तुम्ही मिक्सर दुरुस्त करताना जरा वेळ काढून खासदार झाला आहे. तुम्हाला माहिती आहे का तो विनोद यांची डिग्री काय माहिती आहे का तुम्हाला? माहिती काय?
डिप्लोमा इन हाऊस मेंटेनन्स अप्लायन्सेस म्हणजे काय? मिक्सर. तुमच्या घरातला मिक्सर महिला 10-12 बसल्या तिथं, बिघडला तर आमच्या विद्यानगरमध्ये जा, एवढं खासदार साहेब फुकट करून द्या आम्हाला, बघा मतं देतो असं काय सांगा, थापा पण मतं देऊ नका. हे असली सगळी बाळगुणी आणि असली सगळे आपले खासदार, अहो चुकून झालेला खासदार हे लागलेलं गालबोट या सातारा जिल्ह्याला, या माडा किती मोठी माणसं आहेत आणि आपला तालुका तर किती शान आहे. खोत तरी कुठं बाहेर फिरला होता हो पलटण तालुक्यात, खोताला मतं पडलीच ना. शरद पवार साहेबांचं सोडून देत 67,000 लीड आपल्या तालुक्याने पलटण तालुक्यात मतदारसंघाने तेव्हा दिला होता, शरद पवार साहेब होते. हा विषय सगळा सोडून द्या, बाकीचे विषय बोलू योग्य वेळेत बोलू. आज घोर निश्चय करू की कुठल्याही परिस्थितीत आपलं भविष्य घडवण्यासाठी संजीव राजांना दिल्ली पाठवणं हे आपलं काम आहे. धन्यवाद. बाकीच्या तालुक्यातनं आलेले त्यांचा मी आभारी आणि सभा संपल्यापासून मी जाहीर करतो. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.